नंतर त्याचा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, अति तेथे माती अतिरेक झाला का ते मग खटकायला लागलं, खूपच अतिरेक व्हायला लागला. आणि मग त्याच्यातून तिकडं एक तयार झालं, इकडं एक तयार झालं. हा त्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून झालेला परिपाय मला असं वाटतं. मनोज जरांगे जरी बोलले असतील तरी आमचे खरे वारकरी याला भीक घालणार नाहीत. ते पुन्हा, कारण वारकरी स्ट्रॉंग का जरांगे पाटील स्ट्रॉंग. तुम्ही आता गावगाड्यामध्ये जाता, कीर्तनाच्या निमित्ताने गावात जाता, काय वातावरण आहे हा एक प्रश्न, आणि त्याला जोडून असा दुसरा प्रश्न आहे की जे कीर्तनकारांचं तुमच्या पाठीमागे क्लिप झाल्या होत्या व्हायरल, या समाजाच्या कीर्तनकारांना सुपारी द्यायची नाही, त्या कीर्तनकारांचं असं, तुम्ही कीर्तनकारांनी घेतलं काय मिटवून तुमचं आता? नाही मिटलं. कसं मिटलं? कसं मिटलं? काय झालं, आमचे कीर्तनकार अंतर, हे सुरू कुठून झालं, कीर्तनकार अंतरावलीला गेले, आणि अंतरावलीला गेल्यानंतर कीर्तनकारांनी भावनेच्या भरात, मी असं मानणार नाही काही त्यांनी केलं असं, भावनेच्या भरात त्यांनी मनोज जरांगे यांचा व्यक्तिस्तोम, व्यक्तिपूजा, ते लई चांगले या होत्या होत्या होती. सुरुवातीला सगळ्यांनीच ॲक्सेप्ट केलं ते, पण नंतर त्याचा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, अति तेथे माती अतिरेक झाला का ते मग खटकायला लागलं, खूपच अतिरेक व्हायला लागला. आणि मग त्याच्यातून जी प्रतिक्रिया उमटली ओबीसींमध्ये, अरे हे तसं असे करतात असं तसं हे, आणि मग त्याच्यातून तिकडं एक तयार झालं, इकडं एक तयार झालं. हा त्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून झालेला परिपाक, मिटवलं वगैरे काय नाही, पण आता ते जर खरोखर सगळी माणसं संतांच्या विचारसरणीनुसार चालणारी असतील, भेदाभेद भ्रम अमंगळ याती कुळ येथे असे अप्रमाण, तुकोबाराय सांगतात यातीशी कारण नाही देवा, किती याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, जातपात न मानणारे वारकरी आहेत. मला असं वाटतं, मनोज जरांगे जरी बोलले असतील तरी आमचे खरे वारकरी याला भीक घालणार नाहीत. ते पुन्हा, कारण वारकरी स्ट्रॉंग का जरांगे पाटील स्ट्रॉंग, वारकरी कोण स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये? ताकदवान आमचे संतच येतं, काही दिवसांनी हे सत्य लक्षात येईल, आणि काही चुका झाल्या असतील कोणाकोण तर ते पुन्हा वारकऱ्यांची विचारसरणी, अवघी एकाची चवीनं तिथे कैसे भिन्न भिन्न, सगळे एकत्र येतील आणि पुढं वाटचाल चालू राहील. पण राजकीय आणि गावगाड्यामध्ये जी सर्वसामान्याच्या, आता हे कीर्तनकार म्हणजे विचारवंत असतात, वाचणारे असतात, बोलणारे असतात, त्यांना भान असतं, भावनेच्या भरात बोलून जातो कोणी एखादा, भान असतं. पण कीर्तनकार समजून घेतील, पण जो खालचा वर्ग आहे गावगाड्यात काम करणारा, जो शेतकरी आहे, जो अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, आणि दोन्ही बाजूचा, तो त्याच्या लक्षात येणार नाही, त्याच्या डोक्यामध्ये खटका राहणार, यांनीच आपलं वाटोळी केलं, यांनीच आपलं वाटोळी केलं असं त्यांच्या लक्षात राहणार. आणि ते विष जाती येतेचं ते फार लवकर उतरल किंवा नष्ट होईल असं मला वाटत नाही.